सोलापूर जिल्ह्यातील कोरोना व्हायरसशी संबंधित व्यक्तींची आकडेवारी खालील प्रमाणे आहे. होम क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 3465 व्यक्ती होते, त्यापैकी 1495 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 1970 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आत्तापर्यंत 1648 व्यक्ती होते, त्यापैकी 924 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापही 734 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती व आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत एकूण 1228 सॅम्पलची टेस्ट करण्यात आली, त्यापैकी आतापर्यंत 1052 रिपोर्ट्स प्राप्त झालेले आहेत. अद्याप 176 रिपोर्ट्स प्रलंबित आहेत. आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालापैकी 991 रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आलेले आहेत, तर 61 रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. काल आकडा 50 होता, त्यात 11ची वाढ होऊन आता 61 झालेली आहे. आज प्राप्त झालेल्या 11 रुग्णांमध्ये एक सारीच्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. सदर महिला 57 वर्षाची होती व सदर महिलेला दिनांक 24 तारखेला ॲडमिट करण्यात आले होते, परंतु 25 रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे व आज ते कोविड पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे. आज प्राप्त झालेल्या 11 रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे आहे. शास्त्रीनगर परिसरातील 2, पाच्छेपेठ परिसरातील 1, कुर्बान हुसेन नगर परिसरातील 1, नई जिंदगी परिसरातील 1, कर्णिक नगर परिसरातील 1, यशवंत सोसायटी परिसरातील 1, तालुका पोलीस स्टेशन परिसरातील 1, SRPF कॅम्प सोरेगाव परिसरातील 1, आयकर कॉलनी परिसरातील 1 व 1 रुग्ण हा मोहोळ तालुक्यातील आढळून आलेला आहे. ग्रामीण भागातील हा सोलापूर जिल्ह्यातील 2रा रुग्ण आहे. परि खालीलप्रमाणे आहे. 11 5 सारीमधले असून उर्वरित 6 हे पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत. आजपर्यंत एकूण सोलापूर जिल्ह्यामध्ये 61 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत, त्यापैकी 5 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. अद्यापही 56 रुग्णांचा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे.